नमस्कार, कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज मी तुम्हाला कथासागरमध्ये घेऊन जाणार आहे सातारला। हां, केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर सगळ्या भारताची शान अशी मराठ्यांची राजधानी सातारा। निमित्त खरं तर निमित्त अगदी घरगुती होतं। आमचा वाडा जो रिनोव्हेट होणार आहे त्याचं दर्शन घ्यावं, जिथे आपण लहानाचं मोठं झालो तिथल्या आठवणी पुन्हा एकदा संजोग आला। मात्र त्याच वेळेला असंही मनात आलं की माझ्या जडणघडणीत आज जी काही मी आहे त्याच्यामध्ये जसे माझे आई वडील घर यांचा वाटा आहे ना, त्याच्या बरोबरीनं वाटा आहे आसपासच्या परिसराचा। सातारा हे लढवय्यांचं गाव, पराक्रम शूर वीर बुद्धिमत्ता यांचं अपूर्व संगम। इथलं असं म्हणतात तसं की इथला प्रत्येक कण आणि कण रक्ताचा थेंब आणि थेंब राष्ट्रभक्तीची भाषा बोलत असतो। आणि म्हणूनच इथली शाळा, इथला सगळा राजवाडा, जलमंदिर, शाहू मंदिर जिथे पूर्वी नाट्यगृह होतं, या सगळ्यांनाच एकदा प्रदक्षिणा घालावी, दर्शन घ्यावं असं मनात आलं। शाळेपर्यंत नाही पोचू शकले, माहुलीही बघायची राहून गेली। मात्र आज मी तुम्हाला माझ्याबरोबर प्रवास करणारे आणि प्रदक्षिणा घालायला लावणारे राजवाड्याला, आणि अर्थातच भोसल्यांची देवी, तिथे एक मंदिर आहे त्याला जलमंदिर म्हटलं जातं। त्याला मी माझ्या ह्या प्रदक्षिणेला सुरुवात केली। आमच्या घराच्या समोरचं मंगळवार तळ व्यंकटपुरा पेठ संपते आणि मंगळवार पेठ सुरू होते, आणि तिथे अगदी लहानपणापासून होतं तेवढंच मोठं एक आंब्याचं झाड उभं आहे। त्याच्या डाव्या उजवीकडे बघत की पूर्वीचं काही सापडतंय का, काही वाडे डावीकडे उजवीकडे, काही भग्नावस्थेत होते, काहींनी नवीन रूप धारण केलं होतं, काही शेवटच्या घटका मोजत होते। असं करत 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 मी विठोबाच्या मंदिरापर्यंत गेले। विठोबाचं मंदिर प्रत्येकाचं खाजगी मंदिर तसं आहे, खाजगी मंदिर समोर पिंपळ तसाच होता, मात्र डाव्या बाजू उजव्या बाजूची जी धर्मशाळा होती ती गायब झाली होती। कदाचित पूर्वी यात्रेकरू व्यापारी त्यांच्यासाठी बांधली असेल, पण आम्ही लहानाचे मोठे झालो तेव्हा तिथे वास असायचा, निवास असायचा भिकारी लोकांचा। आज ती तिथे नाही आहे, तिथे एक शाळा उभी आहे। तसंच तिथे एक छोटंसं दुकान होतं, तिथेही त्यांनी नवीन स्वरूप घेतलं। मग मी तिथून वळले, अर्थातच शाहू मंदिर ज्याला म्हटलं जातं, पूर्वी तिथे ओपन थिएटर होतं, आता तिचं रूप बदललं आहे। त्याच्यासमोर होतं एक तलाव ज्याला मोती तलाव, मोत्याचे आणि रेशमाचे दागिने धुतले जायचे असे। मग तशीच पुढे गेले, कारण मला ओढ होती ती जास्ती जलमंदिराची। तशी जेव्हा पुढे गेले तेव्हा पूर्वी तिथे शेती असायची उजव्या हाताला आणि डाव्या हाताला वस्ती, आता ती शेती गायब झाली। जलमंदिराचं रूपही खूप बदललं, त्याच्यासमोर वाहणारा जो ओढा होता तो ओढा गायब झाला आहे, तिथे चक्क पार्किंग आलं आहे। पूर्वी त्या ओढ्यात बारामाही पाणी असायचं, पण उन्हाळ्यामध्ये मंगळवार तळ्याचं सोडलेलं पाणी त्या ओढ्यातून व्हायचं। डाव्या बाजूला होतं जलमंदिर। जलमंदिरची आमची खास आठवण ती म्हणजे बाबासाहेब पुरंदऱ्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांवर व्याख्यान द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याची सुरुवात त्यांनी त्या मंदिरापासून केली। नवरात्रीचे 9 दिवस त्यांनी शिवाजीचं चरित्र आम्हाला सांगितलं, आम्हाला म्हणजे सातारकरांना सांगितलं। आणि गंमत म्हणजे मला चांगलं आठवतं आहे, आम्ही घाईघाईने पुढची सीट मिळावी, सीट म्हणजे बसकर जे काही असेल तिथे मिळावं म्हणून धावायचो, आणि आमच्यासमोर असायच्या राणीसाहेब आणि त्यांची मुलं, तेव्हा ती पाचगणीला शिकत होती। त्याच्यानंतर अर्थातच तसंच पुढे गेले अर्यांगला विद्यालय, मला वाटतं त्याची औषधं सगळ्यांना माहिती आहे, पण सातारातल्या असंख्य जणांचा जन्म तिथे झाला आहे, अगदी माझा आणि विनूचा सुद्धा, त्यालाही नमस्कार केला। आणि मग परत एकदा राजवाड्याकडे वळले। राजवाड्याकडे वळल्यानंतर त्याच्या भिंती अजून तशाच आहेत, उंचच्या उंच बुलंद, आणि आतल्या बाजूला मात्र पूर्णपणे राजवाड्या, तिथे आता सरकारी अदालत आहे, आणखीन काय काय आहे। माझी त्याची आठवण म्हणजे अशी की तिथे पोहण्याचा तलाव आहे, आणि आमच्या आईनी आम्हाला तिथे, बहिणींना म्हणजे भाव, मुलांची वेळ वेगळी असायची, मुलींची वेगळी असायची, माझ्या आईनी आम्हाला पोहायला तिथे शिकवलं आहे। तसंच तिथेच आतल्याच बाजूला एक हायस्कूल आहे, ते गव्हर्नमेंट स्कूल आहे, आणि त्या गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये पहिलं बक्षीस ड्रॉईंग आंतरशालेय स्पर्धेमध्ये मी तिथे मिळवलं। मग ड्रॉईंगच्या परीक्षा द्यायलाही मी तिथेच जात असे। 8वी 9वी 10वी टंकलेखन आणि शॉर्ट हँड तोही आम्ही तिथेच शिकला। मी म्हणजे माझ्यासारख्या असंख्य जणांनी स्काउट आणि गाईड
आता तो भाग सगळा गव्हर्नमेंटने ताब्यात घेतलाय, एसटीचा स्टँड वगैरे झालाय. जंबोरीसाठी पण आम्ही तिथेच गेलो होतो. अशी सगळी प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रतापसिंह महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या अनावरणासाठी आम्ही मुद्दामून आम्हाला शाळेतल्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं. आम्ही गेलो होतो तोही मला आठवलं. आणि उजव्या बाजूला एक मोठा स्टेज बांधलेला आहे, ते स्टेजही आमच्या आठवणीत, इयर वगैरे लक्षात नाही माझ्या, पण बांधलं गेलं. आणि 1962 युद्धाच्या अगोदर किंवा त्या आसपास पंडित जवाहरलाल नेहरू तिथे भाषण द्यायला आले होते आणि आम्ही हिरहिरीने त्या ऐकायला गेलो होतो. आणखीन तिथली एक आठवण अशी की 1962 जसं आहे ना इंच इंच रडवू, तसं ते ठसवण्यासाठी आणि प्रत्येक भारतीय सज्ज आहे हे दाखवण्यासाठी एक डॉक्युमेंटरी बनवली गेली होती. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये अक्षरशः आमच्यासारखे शालेय विद्यार्थी खरंच होते. कारण तेव्हा आत्ता जसं NCC MCC तसं NDS होतं, त्यांचं आम्हाला एक केशरी रंगाची टोपी, केशरी रंगाची ओढणी, पांढरा वरचा कुडता आणि खालती निळ्या रंगाची खमीज, असं आम्ही परेड करताना दाखवलेलं होतं. आणि मला असं वाटते माझ्या वेण्या तेव्हा खूप लांब होत्या, 2 वेण्या घातलेल्या आणि त्या वर बांधलेल्या आणि लांब सडक वेणी, तेव्हा पटकन सगळेजण अरे मंगल मंगल मंगल. मला असं वाटतंय अशा सगळ्या वातावरणामुळे आजची माझी जी लढाऊ वृत्ती आहे, देशप्रेम आहे, किंवा अन्याय मला नाही सहन होत पटकन. कोणी खोटं वागताय नाही, काही वेळेला बोलून दाखवते, काही वेळेला नाही, पण लक्षात मात्र ठेवते. पण खोट्या वागण्याने कधीच कोणाचं समाधान होत नसतं. त्या माणसाला पटवून देण्यापेक्षा त्याच्याशी लढावं लागतं, त्या खोटेपणाशी लढावं लागतं, व्यक्तीशी नाही. तिची लढाऊ वृत्ती आणि कदाचित तीच वृत्ती मग विनूमध्ये पण आली असावी. कारण साताचं वैशिष्ट्य म्हणजे साताच्या प्रत्येक घरामधला, कित्येक खेड्यामध्ये तर अशी कित्येक घरं आहेत की 1-2 असंख्य जणांनी देशासाठी कुर्बानी दिलेली आहे. तेव्हा चला तर मग जलमंदिर, मोती तलाव, राजवाडा, त्याला माझ्याबरोबर तुम्ही पण प्रदक्षिणा घाला. कारण हा राजवाडा आणि मराठ्यांचा जर इतिहास काढला आणि शिवाजी महाराजचा इतिहासातून लुप्त केले तर काय उरेल, नाही का? तेव्हा आपल्या सगळ्यांचं माझ्याबरोबर प्रदक्षिणा, जशी देवाला प्रदक्षिणा घालतो ना तसे ह्या राजवाड्याच्या प्रदक्षिणेमध्ये माझ्याबरोबर सामील व्हा. सात डोंगरांच्या कुशीत अजिंक्य ताऱ्याच्या उतारावर कृष्णा वेण्णेच्या संगमावर बसलेलं गाव सातारा अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध आणि वी आर प्राऊड सातारकर. शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज यांनी बांधलेला नवीन आणि जुना राजवाडा. खरं तर सातारा जिल्ह्याचा इतिहास जातो पार महाभारत काळापासून. पांडव इथे वाईजवळ अज्ञातवासात असताना निवासाला होते. नंतरही मोठमोठ्या घराण्याने इथे राज्य केलं आणि राजा भोजने अजिंक्य ताऱ्यावर मोठा किल्ला बांधला, 17 दरवाजे, अनेक बुरुज असलेला. मात्र सातारा नावारूपाला आलं ते शाहू महाराजांच्या काळात. शिवाजी महाराजांच्या छोट्याशा राज्याचा विस्तार त्यांनी केला. भारतीय पूर्ण राजकारणाचं सातारा हे सत्ता केंद्र, मध्यवर्ती केंद्र बनवलं. शौर्याची ही परंपरा आजही कायम आहे. झाशीची राणी लक्ष्मी हिचं माहेर तांबे हे घराणं धावडशीचं, तर रामशास्त्री प्रभुणे हे पण इथल्या माहुलीचेच. 1857 बंडामध्ये यांनी मोठा पराक्रम गेंड्याच्या माळ याची साक्ष देत उभा आहे. म्हणूनच पहिली सैनिकी शाळा स्वातंत्र्यानंतर जी बांधली गेली तीही सातारालाच. कर्मवीर भाऊराव पाटलांनीही सातारा हे स्थान निवडलं. अरँग्ल मेडिकल कॉलेज आणि अर्थात हॉस्पिटल हेही सातारचंच. याच्याशिवाय आजही खूप मोठ्या प्रमाणात सातारचे लोक सैन्यात सामील होतात. म्हणूनच आम्ही म्हणतो वी आर प्राऊड सातारकर्स, आय एम वन ऑफ देम. सातारा जिल्ह्याचा इतिहास मात्र खूप पुरातन आहे बरं का. शाहू महाराजांच्यामुळे ती नावारूपाला नक्कीच आली, पण याचा उल्लेख महाभारत काळामध्ये आढळतो. 2 गावं म्हणजे कराड आणि दुसरं म्हणजे वाई यांचे उल्लेख, तेव्हाची नावं वेगळी होती. कारण पांडव जेव्हा अज्ञातवासात होते ना, त्या अज्ञातवासात असताना त्यांनी या ठिकाणी आश्रय घेतला होता. त्याच्यानंतर आपल्याला असं आढळतं की मौर्य घराणं, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, सिलहट आणि देवगिरीचे यादव यांनी याच्यावर राज्य केलं. इथे जो किल्ला आहे ज्याला सध्या अजिंक्य तारा म्हणतात, आम्हाला फक्त एवढंच माहिती की शाहूंनी पहिलं त्यांचा राजवाडा तिथे बांधला. पण त्याचा इतिहास खूप पुरातन आहे, म्हणजे साधारणपणे 1190 राजा भोज यांनी हा किल्ला बांधला. तेव्हा त्याचं स्वरूप खूप खूप वेगळं होतं. याला जवळजवळ 17 दारं होती आणि असंख्य बुरुज होते. 4400 फूट उंचीवर
आणि इथे उभं राहिलं की आजूबाजूचा सारा परिसर दिसायचा. गंमत अशी आहे की आम्हाला एवढं माहिती होतं की सात टेकड्या, सात डोंगर आणि मध्ये बसलेला सातारा, म्हणून तो सप्त ताऱ्याचा सातारा. पण या होत्या कोणत्या टेकड्या? तर ह्या टेकड्या ज्या होत्या त्या अर्थातच तिथून काही दिसतात. अगदी सहजपणे अजिंक्य तारा स्वतः, यवतेश्वर, सज्जनगड, जरंडेश्वर, किटलीचा डोंगर, नाकाडीचा डोंगर आणि चार भिंती आणि एक पेड्याचा म्हसोबा असे हे डोंगर, आणि मध्ये एका खिंडीतून फक्त येण्याची वाट आहे. ती खिंड आहे तिथेच झाशीच्या राणीचं तांब्यांचं माहेर आणि वाडा. अगदी खूप पूर्वी मी गेले होते तेव्हा कोणतरी त्यांचे पूर्वज राहत असेल माहिती नाही. आणि माऊलीमध्ये तिथे आजही वाडा, म्हणजे मी लहानपणी गेले होते तेव्हा शास्त्री प्रभूने राघवांना शिक्षा सुनावणारे त्यांचा वाडा तिथे होता. आता तो आहे की नाही माहिती नाही. आणि कृष्णा वेण्णेच्या संगमामध्ये एक देऊळ आहे. आणि गंमत म्हणजे हे पूर्ण देऊळ दरवर्षी पूर्वी पाण्याखाली जायचं. पूर्वी तिथे पाणी होतं एवढंच नव्हे तर तिथे दरवेळेला अंघोळ करायला लोक शेवटचे विधी करायला यायचे. तिथं ओऱ्या होत्या, त्या ओऱ्याही आता सगळ्या बुजलेल्या आहेत. आणि आमची लहानपणीची आठवण म्हणजे आमचे आजोबा ग्रहणाच्या वेळेला तिथे आम्हाला घेऊन जात असत नदीत स्नान करायला. मात्र तेव्हा आत्तासारख्या बस नव्हत्या, रिक्षा नव्हत्या, बैलगाडीतून प्रवास करायचा आणि तिथे गेल्यानंतर मग ते कपाळावर असं गंध फासायचं ते अजूनही मला आठवतं. अर्थातच त्याच्यानंतर सातारचा इतिहास बघत असताना भोजराजांनी किल्ला तर बांधला, मग त्याच्यानंतर खिलजीने जेव्हा आक्रमण केलं ना तेव्हा मग या ठिकाणी 1296 ते 1707 औरंगजेबाच्या अंतापर्यंत सातावर त्यांचं राज्य होतं. मध्ये औरंगजेबाने या अजिंक्यताऱ्याचं नाव बदलायचाही प्रयत्न केला पण ते नाव कधीच रूढ झालं नाही. मग ताराबाईंनी हा किल्ला जिंकून घेतला आणि मग ह्या किल्ल्यामध्ये काही वेळेला जेव्हा शिवाजी महाराजांचा संभाजी महाराज, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की संभाजी महाराजांना कसे हाल हाल करून मारलं, तेव्हा राजाराम राजे आणि ताराबाई सटकून गेल्या आणि त्यांची जी बायको येसुबाई आणि त्यांचा पुत्र शाहू केवळ 7 वर्षाचा, यांना मात्र अनेक वर्ष औरंगजेबाच्या अंतापर्यंत आणि त्याच्यानंतरही येसुबाई, पण शाहू महाराजांची मात्र सुटका केली. अर्थातच तो वेळपर्यंत ताराबाईंनी ही अजिंक्य तारापर्यंत जिंकून घेतला होता आणि शाहू महाराजांनी ठरवलं की आपली राजधानी आपण तिथे करायची. हे अत्यंत धुरंदर, म्हणजे तिथे कैदेत होते पण त्यांच्या आईनी येसुबाईनी त्यांच्यावर अतिशय छान संस्कार केले होते. मात्र थोडासा पगडा त्यांच्यावर मुस्लिम तिथली जी काही एकूण जाती भीती ह्या होत्या, ज्या बाईंनी त्यांना मुस्लिम होण्यापासून वाचवलं त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी साताऱ्यात नंतर एक मशीदसुद्धा बांधली. मात्र त्यांनी असंख्य कुटुंब, असंख्य गावावरून असंख्य विद्वान मंडळी, मग पाठोपाठ त्याच्या सावकार आले, व्यापारी आले, तेली आळी, शिंपी आळी, पेठा आहेत सगळ्या, सोमवार, मंगळवार, बुधवार अशा सगळ्या पेठा त्या ठिकाणी बसल्या. त्याचबरोबर प्रतापगंज पेठ, आणखीन कोणकोणत्या पेठा, अशा असंख्य पेठा, खाजगी देवळं तर असंख्य पण सार्वजनिक देवळंसुद्धा खूप. कृष्णेश्वर त्याच्यापैकी तुम्हाला नाव घालता येऊ शकेल, किंवा आणखीनही काही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यवतेश्वरावर ज्वालामुखीची कॅप आहे, मंदसुप्त ज्वालामुखी तिथे आहे. आम्ही गेलेलो नाही पण विनयला आवड होती तो मुद्दामून त्या ज्वालामुखीच्या टोकापर्यंत तिथे जाऊन बघून आलेला आहे. अर्थात हा असा सगळा इतिहास असलेला मोठाच्या मोठा हा झाला. नंतर गंमत म्हणजे शाहू महाराजांनी मगाशी जे तलाव बघितलेत ना, त्या प्रत्येक तलावाचं वैशिष्ट्य आहे. महाद्वार तलाव जे आहे तिथून साताऱ्याला आम्ही लहान असताना 12 महिने 24 काळ सतत 24 तास पाणी येत असे. सगळ्या साताऱ्याला नाही पण काही भागापुरते पाणी पुरवठा. हत्ती तलाव, त्या हत्ती तलावात हत्ती धुवायला नेले जात असत. याच्याशिवाय लहान लहान तर विहिरी आणि विचारूच नका कितीतरी हौद होते आणि त्या हौदात सतत पाणी पडत असायचं. आणि गावातल्या बायका तिथे असंख्य जणी, नळ प्रत्येकाच्या घरी होते असं नाही तर तिथे कपडे धुवायला, भांडी घासायला यायच्या असंख्य. अक्षरशः प्रत्येक पेठेमध्ये असा तुम्हाला हौद दिसेल. कमानी हौद हा त्यातल्या त्यात मोठा हौद. आणि मग हा जो हत्ती तलाव, तिथे हत्ती, मंगळवार तलाव खाजगी मालकीचा कोणाचा तरी आहे. पूर्वी तिथले दरवाजे सगळे उघडले जायचे आणि उन्हाळ्यामध्ये चक्क तिथे खडक दिसायचा आणि पाणी तिथून वाहत जात 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 जलमंदिरापाशी ते मिळायचं ओढ्याला. एरवी जेव्हा पाणी असायचं तेव्हा बायका परत म्हणत्याप्रमाणे कपडे धुवायला यायच्या त्याच्या. पण आमच्या इथे धनीची बाग होती. धनीची बाग म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे
की तिथे अण्णासाहेब हे मोठं नाव, त्यांनी जी एक शिक्षण संस्था सुरू केली, गरिबाच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केलं, त्या वसतिगृहातली मुलं तिथे पोहायला येत असत. आणि अर्थातच असा एक समज होता, खरोखोटं कोणाला माहिती, पण तळं दरवर्षी एक बळी घेतं आणि खरोखरीच कोणी ना कोणीतरी बुडून मरायचं, पण तरीही लोकांनी पोहायचं सोडलं नाही. कदाचित त्याच्यामागे आणखीन काही कहाणी असेल. आजूबाजूला फक्त दोनच घरं होती, देवीचं देऊळ आजही आहे पण ते देवळासारखं वाटतच नाही, अत्यंत गलिच्छ घाण अंधार असं झालेलं आहे. मारूचं देऊळ, त्याच्यासमोर एक मोकळी जागा होती, सूर्यप्रकाश मारुतीपर्यंत पोचत असे, तोही गायब झालेला आहे. आणि बाकीची सगळी जी सराउंडिंग होतं, ते छोटी छोटी घरं ती आता सगळी गेलेली आहेत आणि मोठी मोठी घरं सगळी आलेली आहेत. मी माझा दुसरा जो कॅमेरा होता त्याच्यावर शूट केलं होतं, ते ह्याला त्यांचं कम्पॅटेबल नाही आहे म्हणून ते दाखवता येत नाही, पण तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघा. अर्थातच त्याच्यानंतर मग हे जे काही सातारचा इतिहास आहे, हा असा दैदिप्यमान इतिहास असलेला हा सातारा, पेशवे आणखी विंचूक, असंख्य असंख्य जणांचे वाडे वेगवेगळ्या ठिकाणी, वसईला नाना फडणवीसांचा वाडा आहे, असे असंख्य वाडे. आम्ही शाळेत ट्रीप म्हटलं की ठरलेलं असायचं की श्रावणामध्ये सोमवारी कुठे जायचं, कुर्णेश्वरला जायचं, एका सोमवारी आपण यवतेश्वरला जायचं, नवरात्रामध्ये कुठे जायचं तर अजिंक्य ताऱ्यावर जायचं. आणि आत्तासारखं हायकिंग ट्रेकिंग हे शब्द आम्हाला खरंच माहिती नव्हते. सुट्टीमध्ये मग कधीतरी चार भिंतीवर, कारण चार भिंतीवर 1857 साताऱ्याचे गेळामांडावर गेंड्याचा माळ असं त्याला म्हणायचे, त्याच्यावर 1857 ज्यांनी भाग घेतला होता त्यांना फाशी दिलेलं होतं, त्यांच्या स्मरणार्थ म्हणून तिथे एक छोटीशी अशी एक उभारलेलं हे आहे. त्याचा तिथे बसायचं जायचं, त्याच्याखालती पोलिसांचं ग्राउंड होतं, ते खूप मोठं होतं, ते सायकल चालवायला आम्ही असंख्य वेळा गेलेलो आहे. आणि त्याच्यासमोर एक दत्ताचं देऊळ, दत्ताच्या देवळात बसायचं, 4 आणे 1 तास सायकल, 4 आणे म्हणजे आत्ताचे 25 पैसे, ते आता नाणंच नाही आहे शिल्लक, त्या 4 आण्यामध्ये 1 तास सायकल चालवायला मिळायची. आणि त्या पोलीस ग्राउंडवर भन्नाट सायकल चालवायची. आणि अर्थातच दुपारी सकाळी आपल्या सांगण्यात बॅडमिंटन खेळा, दुपारच्या वेळेला राजवाड्याच्या इथे पोहायला जा, मधल्या वेळेत तिथे लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये फक्त 8 आणे, अख्ख्या सुट्टीभर हवी तेवढी पुस्तकं घ्या आणि वाचा. अट एकच की इथे बसून तासभर आधी वाचायचं बरं का, मग पुस्तक घेऊन जा. आणि अशी असंख्य पुस्तकं इथे वाचली. या सगळ्यांनी आमच्या, माझ्याच असं नव्हे तर असंख्य सातारकरांच्या जडणघडणीत भाग आम्हाला घेतला. त्यांचं ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न, खरं तर ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही, पण ज्याला आपण म्हणतो ना त्यांचं स्मरण, पुण्यस्मरण करणं, एवढ्यासाठीच की सातारा हे वीरांचं गाव आहे, सातारकर हे लढवय्य आहेत. आता जर पण लढायची वेळ आली तर आत्ताही अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. कोणी विसरला असला तर त्याची फक्त ओळख करून द्यायची, कारण जशी मला खात्री आहे आमच्या वाड्यामध्ये आम्हाला तलवार आहे मिळाली, तशी असंख्य वाड्यामध्ये असं काही ना काही नक्की ऐतिहासिक ऐवज आहे. आमच्या शेजारचा जो वाडा होता त्याच्यामध्ये खालती असं लपण्यासाठी, परकीयांचं आक्रमण झालं तर बायकांना कुठे लपवायचं असं काही होतं, भुयार होती, अनेक विहिरी तलाव हे एकमेकाला कनेक्ट होते, बोळ होते अंधारे, एकाच आमच्याच वाड्यात मला वाटते असं उलटे सुलटे बरेच बोळ होते. आणि असेही हा सगळा सातारा म्हणजेच पांडव कालापासून आजपर्यंत मी तुम्हाला प्रवास घडवला. काशच्या पठारावर जा, सज्जनगडावर जा, योतेश्वरावर जा, ठोसेघरला जा, कुठेही जा, आता सातारा खूप बदललं आहे, पण आमच्या आठवणीतला सातारा हा असा होता. पूर्वी ओढे, त्यांना आलेले पूर, तेही आम्ही बघितले. आता मात्र या सगळ्या ओढ्यांची झाली आहेत गटार, आणि हेच पाणी पुढे मग कृष्णेला जाऊन मिळत असेल. आणि पुढे काही न बोललेलं बरं, सफाईची गाडी मात्र रोज फिरते बरं का, मोठमोठा आवाज आणि गाणी करत. पण पूर्वी प्रत्येक घरात उकिरडा असायचा, आणि त्या उकिरड्यावर त्या तिथले सगळे जे कोणी, कोणाकडे कोंबड्या असायच्या, कोणाकडे बकऱ्या असायच्या, त्या उदरनिर्वाह करायच्या प्रत्येक वाड्याच्या. म्हणजे आमच्या वाड्याच्या समोर पण एक मोठा दगड होता, आणि सकाळचं उरलेलं हे संध्याकाळी कधीच कोणी टाकायचं नाही, आई वडील सगळे वाटून घ्यायचे. रात्री मात्र जे उरलेलं असेल ते कधी घरात खायचं नाही, तर तिथे दगडावर नेऊन ठेवायचं. प्राणी पक्षी कोण असतील ते घेऊन जातील, या भिकार डोकार असेल तर त्याला ते वाढायचं, असं हा सातारा. प्रत्येक घरासमोर रोज रांगोळी काढली जायची,
आणि सडा घातला जायचा. आता वाडेच नाहीसे झाले, घरं नाहीशी झाली, मग सडा रांगोळी कुठची आली आहे असू दे. काळ बदलत असतो, आपण पण बदलायचं आहे, त्याला मानायचं आहे. हे असं आहे वास्तव, बदल करता आला तर बदलायचा. नमस्कार आणि धन्यवाद.